भोकरदन तालुक्यातील पारदा आणि जालना शहरातील मंटा चौफुलीजवळ असलेल्या साईनाथ नगरमधील संशयितांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिलेली आहे पारद इथले मूळ रहिवासी असलेली मात्र कामानिमित्त गुजरात राज्यातील सुरत इथं वास्तव्यास असलेली एक सतरा वर्षीय मुलगी आपल्या अन्य नातेवाईकांसह नुकतीच पारद इथं पोहोचली होती लॉकडाऊन असताना सुरत इथून प्रवास करत आलेल्या या सर्वांना पारदमध्ये प्रवेश देण्यासाठी ग्रामस्थांनी मज्जाव केल्यानंतर सुरत इथून परतलेल्या आठ ते नऊ जणांना जालना इथं जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करून त्यांच्या लाळेचे नमुने औरंगाबाद इथल्या प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यात एका सतरा वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह तर उर्वरित आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले होते जिल्हा प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विवेक खतगावकर यांच्यासह आरोग्य पथकाला तातडीनं पारद इथं पाठवून सदर पॉझिटिव्ह आढळून आलेल्या तरुणीच्या संपर्कात आलेल्या वीस संशयित व्यक्तींना जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करून त्यांच्या लाळेचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले होते या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे